राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार साहेब यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे वरणगाव शहरात सातारा सांगली कोल्हापूर आणि कोकणात निर्माण झालेल्या नैसर्गिक पूरग्रस्त परिस्थितीमुळे तेथील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेले आहे। तेथील जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी फूल नाही तर फुलाची पाकळी मदत म्हणून आज शहरात मदत निधी संकलन जळगाव जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी यांच्या नेतृत्वात करण्यात आले। संकटात आपण सर्वांनी तेथील स्थानिकांना मदत नाही तर कर्तव्य समजून सर्वांनी शक्य असेल तितकी यथाशक्ती मदत द्यावी आणि या कार्यात खारीचा वाटा उचलावा असे आवाहन जळगाव जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी वरणगाव वासियांना केले। मदत निधी संकलन करताना प्रसंगी भुसावळ तालुका उपाध्यक्ष प्रकाश वसंत नारखेडे अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष पप्पू भाऊ जकातदार ओबीसी सेल तालुका अध्यक्ष मनोज कोलते वरणगाव शहराध्यक्ष समाधान चौधरी माजी नगरसेवक विष्णुभाऊ खोले माजी नगरसेवक सुधाकर जावडे माजी नगरसेवक रवी सोनवणे माजी नगरसेवक बबलू माळी कैलास माळी अनिल चौधरी इफ्तेखार मिर्झा रवी पाटील युवक शहराध्यक्ष सोहेल कुरेशी महेश सोनवणे युवक कार्याध्यक्ष विनायक शिवरामे आदी पदाधिकारी उपस्थित होते। शहर अध्यक्ष आदरणीय समाधान भाऊ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सांगली सातारा कराड त्याचप्रमाणे कोकणामध्ये अतिवृष्टीमुळे जी जीवितहानी वित्तहानी झालेली आहे त्या वित्तहानीच्या संदर्भामध्ये आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राज्यराजे शरदचंद्रजी पवार साहेब यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून सर वरणगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज दिनांक 29/7/2021 रोजी संपूर्ण शहरभर फिरून सर यथाशक्ती आपल्या वरणगाव शहराच्या लोकांच्या जनतेचा देखील या मदत कार्यामध्ये भारीचा वाटा असला पाहिजे या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पूर्ण तर फुलाची पाकळी आम्ही संपूर्ण गावभर आज या ठिकाणी जमा करलो आहेत। आपण झालेल्या नुकसानाची संपूर्णपणे भरपाई तर करून देऊ शकत नाही कारण निसर्गाच्या याच्यापुढे कोणाचं काही चालत नाही त्या अनुषंगाने त्यामध्ये जे मृत्यूमुखी पडलेले आहे त्यांच्या परिवारांना यातून त्यांना सावरण्यासाठी पद मिळावं आणि मूर्ती आत्मालाची शांती मिळावी त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्या दुःखामध्ये जळगाव शहराचे भुसावळ तालुका असेल जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या मूर्ती आत्म्याच्या परिवाराच्या पाठीमागे गंभीरपणे उभे आहे। आमच्या परीने जे काही जे होईल ते मदत करण्यासाठी आम्ही त्यांना वचनबद्ध आहे कारण मित्रांनो काळ हा संकटाचा आहे। आज जो काळ जे संकट आलेलं आहे त्या पश्चिम महाराष्ट्र सांगली बाजारात संकट आलेलं आहे ते संकट कुठल्याही महाराष्ट्राच्या नव्हे तर देशभरातील जगभरातील कुठल्याही व्यक्तीवर येऊ नये अशा प्रकारची आपण प्रभूशाठी प्रार्थना करूया आणि जनतेचा वरणगावकरांचा या मदतीला त्याचा भरपूर प्रमाणामध्ये सहकार्य मिळते आहे की वरणगावच्या जनतेचा देखील त्या ठिकाणी प्रमुख्याने आभार मानणार आहे। भाव जनतेकडून मदत मिळतीय परंतु राष्ट्रवादी वरणगाव पार्टीच्या वतीने किती तुम्ही मदत करणार आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमची कालच या संदर्भामध्ये बैठक झालेली आहे। प्रत्येक उमेदवाराच्या वतीने आम्ही जे जे उमेदवार आहे त्या ठिकाणी बळजबरी कोणालाही नाही आहे यथाशक्ती ज्याच्या याच्याप्रमाणे साधारण कार्यकर्त्याच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही जवळपास 20,000 मदत जमा केलेली आहे आणि जनता जे ती जनतेच्या वतीने जी मदत आम्हाला उपलब्ध होणार म्हणजे साधारणतः 21,000 राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश वेलफेअर फंडाला आमची मदत करण्याचा संपूर्ण वरणगाव शहराचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उद्दिष्ट आहे। एमसी न्यूज करिता मनोहर लोणे वरणगाव।